हे मंदिर खूप जुनं आहे, म्हणजे जवळपास म्हणजे 4-5 हजार वर्षापूर्वीचं असावं। तिथे कण्व ऋषींच्या हस्ते या गणपतीची स्थापना झाली असं मानलं जातं। जवळ गाव आहे ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती, तर तिथे शेतामध्ये हा गणपती सापडला। इथे धुळेवाडी म्हणून गाव आहे इथे, तर ते त्यामध्ये ते धुळे कंपनी सगळी याला कुलदैवतच मानतं, आणि इथे धुळ्यातले जे धुळे म्हणून जवळ गाव आहे इथे, हे लोक गणपती माघी गणपती पण आणत नाहीत, ह्याच गणपतीची ते पूजा करतात आणि यालाच कुलदैवत म्हणून मानतात ह्या गणपतीला। आणि लोकांची खूप श्रद्धा असल्यामुळे लोकांना त्याचे 1 वर्षामधलं म्हणजे लोकांना मूलबाळ होत नसलं, खूप लोक नवस वगैरे करतात उत्सवाच्या वेळेला। आमच्या इथे ओटीमध्ये नारळ वगैरे टाकला जातो जन्माच्या दिवशी, लोकांना त्याची प्रचिती येते आणि लोक मग त्यात तुम्हाला अनुभवला तुम्ही दुसऱ्या असं वाढत असं सगळ्या सगळ्यांना हे होतं आणि त्याची खूप प्रचिती आहे। कसं आहे की श्रद्धा तुमची विश्वास श्रद्धा असेल तर तुम्हाला त्याचं फळ मिळतंच, आणि या गणपतीचं इतकं वैशिष्ट्य आहे ना की तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनातली चांगली गोष्ट, चांगली कुठली कल्पना मनामध्ये चांगली योजना केली की तो नक्कीच तुमचा सक्सेस होतेच। सकाळी बघाल 1, 7, 8, 9 वाजे पण तो लोकांची अक्षरशः लाईन लागली असते गावची, रोज रेग्युलर दर्शन घेणार पण खूप लोक आहेत तिथे।